प्रो हिंदी बोला ना। अरे डोप भाई आज मराठी स्ट्रीम है, मराठी स्ट्रीम वीक में एक बार होती है। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। एडजस्ट कर लो, मराठी सीखने की कोशिश करो, आपका अच्छा लगेगा। दादा जुने एयर पाहिजे रे, हे चांगले नाही दिसत आहेत। अरे भावा मी म्हणजे जुने हेअर म्हणजे हे बघ ना, हे जुनेच हेअर आहेत ना, हे बघ जुनेच हेअर आहेत, चांगले नाही दिसत म्हणजे। अरे मी फक्त भिजवतो केस, म्हणजे धुतले ना का मी असे मागे करतो आणि येतो वस्तू स्क्रीनवर, नाही विंचरत नाही काय, मी आयनिंग बंद केलेले सगळं केलं का माहितीये का, मला नॅचरली वाढवायचे केस आणि झुमरी तल्ला यावायचे। म्हणजे माझ्या कॉलेजमधले केस कसे होते ते मला दाखवायचंय मला तुम्हाला। कॉलेजमध्ये ना लोक हसायची हेअरस्टाईलवर त्यावेळी, पण मला ते वाढवायचे, म्हणजे इथपासून असा रुंबा हेअर आणि हे ना हे 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 जुल्फे ही अशी, हा का ही अशी मानेच्या इथपर्यंत रप्पा, आणि मी असा सारखा बसलोय आणि मी बसलो ना कंटिन्यू चालू आणि बाईक, म्हणजे मला असं वाटायचं जसं पिक्चर मध्ये बाईक मध्ये हिरो म्हणजे बाईक हिरो चालवतात बघ आणि अशी उडतात धुम चाले, जो आमचा पिक्चर आठवत असेल धुम चाले आणि त्याची अशी केस उडतात अशी, आणि जेव्हा तो उतरतो ना तेव्हा तो असा फिरतो आणि त्याची केस अशी आणि तो असा चालत येतो आणि केस अशी उडत असतात आणि ती काळी भोर केस, तशी फिलिंग मला यायची पहिले। मी असं चालवतोय बाईक उन्हा बिनात मस्तपैकी आणि कॉलेजला आलो आणि उतरायचो आणि मला फील अशीच यायची की ती केस अशी उडतात हवे, ती उडत असायची पण ती केस कशी असायची माहिती का, ही केस आणि इथून असा ताट साठ, हा असा ताठोबा साठ करून, आणि म्हणजे ती केस अशी अशी म्हणजे डोक्यानं अशी अशी रे, आणि लोक अक्षरशः हसायची, ते घमेलं वाटत उलट केलेलं घमेला, लोक हसायची ते केस, आणि मला तर उभा वाटत त्यावेळी, कारण त्यावेळी शायनिंग मारा म्हणजे केसांचा फॅड आला होता म्हणून मी पण वाढवायचे। आणि त्यानंतर भावांनो मला माझं सत्य कळलं आणि मी केस कापली, पण आता मला परत ऊत आलेला आहे आणि आता माझ्यावर लोक हसली तरी चाचली, मी परत केस वाढवणार आहे। पण यावेळेस ती अशी अशी नसणार आहे, ती अशी असणार आहे आणि तुम्हाला आवडणार आहे 100% माझी कुंगुडी। अरे जिसने बोला था की 3 दिन के अंदर फ्रीडम स्ट्रीम करेगा, फिर बोला 2 दिन वो भी दे दिया। अरे ज्याने बोलला होता 3 दिवसाच्या आज फ्रीडम स्ट्रीम करणार आहे, नंतर तो बोलला 2 दिवसात फ्रीडम स्ट्रीम करणार आहे, तरी पण नाही झालं। अरे तो काय बोलतोय, हफ्त्यामध्ये एक मराठी स्ट्रीम करायचा वार्ता, नल्ला साला। खूप जास्त बोलून गेला तुम्ही, पण मी प्रूफ करून दाखवेल की आठवड्यातनं 2 वेळा 1 वेळा मराठी स्ट्रीम होणार। तुमसे ना हो पाएगा, समजलं समज। मग दुसरी एखादी सांग ना, पोरींचा विषय घे, पोरींचा विषय घेऊ, विषय घे थोडी ना बोलले, मनात कस मनात असलं की असंच होत। 1 मिनिट पूर्वाताई, 1 मिनिट मला जरा एक नाही, कॉलेजमध्ये एखादी स्टोरी सांग किंवा कोणत्या मुलीला कधी प्रपोज केलाय का तू, प्लीज मराठी स्पेशल आहे म्हणून। आता स्वतःच पोरींचा विषय काढलाय म्हणून मी बोललो प्रपोजचा विषय, आणि तुम्हाला माहिती आहे तो विषय की मी प्रपोज वगैरे कुठल्याच मुलीला केला नाही, मी मुलींच्या आसपास पण फिरू नव्हतो शकत, म्हणजे मी मुलींमध्ये फिरायचो, म्हणजे मी मुलींमध्येच बसायचो, त्याकरता मुलं मला चिडवायची, पण मनात असं काय नव्हतं, मी सगळ्या मुलींना प्रेम करायचो। समज रे हो म्हणजे ते प्रेम नव्हतं जे तुम्ही समजू शकता, ते प्रेम म्हणजे ते फ्रेंडशिप वाला प्रेम होतो, कारण मला मुलांमध्ये मजा नाही यायची, कारण ती मुलं आहेत ना त्यांची वेगळीच कामं असायची। आता माझ्या सोबतचे बरेच लोक असते ते तंबाखू काय खातायत, चुने काय मलटे आहेत, काही लोक तिकडे कोपऱ्यात जाऊन सिगरेटी काय फुकतात, अशी काही लोक होती ती एकदम म्हणजे शिव्या वगैरे असं काय काय द्यायची, काही लोक होती ती अभ्यासू जास्त होती, काही लोक होती ती मंद होती, त्यांचा काही अर्थही नाही, आणि मला असं वाटायचं की यांच्यासोबत मी नाही कम्फर्टेबल फील करत आहे, मग मी मुलींची फ्रेंडशिप केली आणि मुलीं माझ्यासोबत व्यवस्थित राहत होत्या, काही विषय नाही बाई, पण कधी प्रपोज बिपोज असा काही विषय कधी आला नाही। पण एक मुलगी होती जिच्यासाठी मी मुलींमध्ये बसायचो का, तर मला तिला पाहायला मिळेल, लहानपणीचा विषय तो खूपच, 7वी 8वीतला, आणि खूप छान होती ती मुलगी असं काय नाही, आणि मस्त दिसायची ती,
आणि मग बस एवढंच डिटेलमध्ये नका जाऊ. ओके ओके.